वाडा हा तालुका अति दुर्गम आणि ग्रामीण म्हणून ओळखला जातो। या तालुक्यामध्ये आम्ही जेव्हा मशाल हे वृत्तपत्र सुरू केलं त्यावेळी परिस्थिती अत्यंत दयनीय होती आणि म्हणून आम्ही गावागावात जाऊन दिवाळी साजरी करायला सुरुवात केली। आज त्या गोष्टीला 28 वर्ष पूर्ण झाली। 28 वर्ष आम्ही ही भाऊबीज साजरी करतोय। गरीब आदिवासी समाजातील जो खालचा थर आहे त्या थरातील सगळ्या महिलांना आम्ही घराघरात जाऊन भाऊबीज करतोय, त्यांना कपडे वाटप करतोय। एक करजी प्रेमाची हा उपक्रम आम्ही गेली 28 वर्ष राबवतोय। या उपक्रमामागचा उद्देश हा एवढाच आहे की जशी आमच्या घरामध्ये दिवाळी साजरी होते तशी ती दिवाळी गरिबांच्या घरामध्ये साजरी व्हावी। आमची मुलं जशी करंजा लाडू खातात तशी त्यांची मुलांनीही ते गोड पदार्थ खावेत म्हणून आम्ही मिठाई वाटप करतो, करंजी वाटप करतो, लाडू वाटप करतो आणि त्याचबरोबर किमान या दिवशी या धनत्रयोदशीपासून तर भाऊबीजेपर्यंत 500 महिलांना आम्ही भाऊबीज करतो आणि हा कार्यक्रम संपन्न करतो।